नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। सी एन जी बसची निर्मिती 50 बसचे लक्ष, चिकलठाणा कार्यशाळेत बांधणी सुरू। एसटी महामंडळाने इंधनाच्या वाढत्या खर्चाला नियंत्रित करण्यासाठी आता सी एन जी बस निर्मितीकडे एसटीचे वाटचाल सुरू झालेली आहे। चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत 50 सी एन जी बस तयार करण्यासाठी 24 दाखल झालेले आहेत। या बसवर बांधणी केल्यानंतर पहिली बस एसटीची सी एन जी बस आगामी 15 दिवसात बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। गेल्या काही वर्षात एसटी महामंडळाच्या वाढत्या इंधन दरामुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे। दरवाढ केल्यानंतर प्रवासी बसणार किंवा नाही याची गॅरंटी नाही, त्यामुळे आता कमी खर्चात प्रवासी वाहतुकीसाठी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बस निर्मितीकडे एसटी महामंडळाने विचार सुरू केला आहे। गेल्या वर्षी एसटी महामंडळाने ई बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता। या नवीन बसला ई शिवाई बस असे नाव देण्यात आले होते। ई शिवाई बस नंतर आता एसटीने सी एन जी या इंधनावर चालणाऱ्या बस तयार करण्याचे नियोजन केले आहे। चिकलठाणा कार्यशाळेला सी एन जी इंधनावर चालणाऱ्या बस बांधण्याचे काम दिले आहे। यासाठी नवीन चेसीसही पाठवण्यात आले आहेत। सी एन जी इंधनावर चालणाऱ्या बसचा ढाचा तयार करण्यात आला आहे। आगामी 15 दिवसात पहिली सी एन जी बस कार्यशाळेच्या बाहेर पडणार असल्याची माहिती कार्यशाळेच्या सूत्रांनी दिली आहे। ठाण्याला जाणार सी एन जी बस, चिकलठाणा कार्यशाळेत 50 सी एन जी बस तयार केल्या जाणार आहेत। त्याची बांधणी चिकलठाण्यातच होणार आहे। चिकलठाणा येथे तयार झालेल्या सी एन जी बस या ठाणे शहरात पाठवल्या जाणार आहेत। ठाणे मुंबईला या मार्गावर ठाण्यात तयार झालेल्या बस बांधणार आहेत। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला हक्काचं चॅनल एसटी कर्मचाऱ्याचा आवाज शिवगर्जना सच्चिदानंदपुरी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा व अपडेट रहा। धन्यवाद।